शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा गावातल्या रस्त्याच्या निविदेवरून शहर संघटक सुशील खेडकर आणि शिरसाट समर्थकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर खेडकर यांना शिरसाट यांच्यासह जंजाळ आणि त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर यांचं डोकं देखील फुटलं होतं. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये आता आमदार संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे. सचिन, काय अधिक माहिती? कारण ही अशा प्रकारे लोकप्रतिनिधीच एकमेकांवर हाणामारी करतायत, डोकी फोडतायत, हे कुठलं, ही कुठली सभ्यता म्हणायची? काय नेमके आताचे अपडेट्स आहेत? नक्कीच, शनिवारी हा सर्व प्रकरण जो आहे तो शनिवारी घडला होता आणि हा जो प्रकरण आहे तो सातारा गावामधल्या अंतर्गत रस्त्याच्या कामाच्या निविदेवरून घडलेला आहे. आमदार संजय सिरसाट यांनी शनिवारी खेडकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर कार्यालयामध्ये बोलावून घेतल्यानंतर त्यांनी ती जी रस्त्याची निविदा आहे ती खेडकर यांना म्हणाले मागे घ्या, त्यावरून हा वाद झाला. आणि यानंतर तेथे आमदार संजय सिरसाट यांनी खेडकर यांच्या कानशिलात लगावी व त्यानंतर जंजाळ होते त्या जंजाळांनी देखील त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मग मारहाण करण्यास सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये खेडकर यांचे डोके फुटले. त्यांच्यासोबत अजून दोन जण होते, मुंदडा आणि हेकडे, यांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी ते घाटी हॉस्पिटलमध्ये ते दाखल होते. दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काल दुपारपर्यंत त्याचा जबाब नोंदवला नव्हता आणि दुपार सविस्तर जबाब नोंदवून वेदांतनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.